महिना अत्यंत कर्मप्रदान कमी राहील लाभाचं प्रमाण स्वप्न एक बघा त्यात अडचणी हजार येतील मात्र तो क्षण खूप सुंदर असेल जेव्हा यशाच्या डंका वाजेल या इंग्रजी नववर्षातील पहिलाच महिना सिंह राशीसाठी खूप मोठी सुवर्णसंधी घेऊन येणार आहे त्यामुळे सिंह जातकांनी या महिन्यात आपल्या कामाकडे परिश्रमाकडे मिळणाऱ्या संधीकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवं नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार तेवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामीची स्थिती पाहणं अत्यंत आवश्यक ठरतं सिंह राशीचे स्वामी म्हणजे साक्षात ग्रहांचे राजा रविदेव होय सिंह रास अग्नितत्वाची स्थिर रास आहे स्थिरतापूर्वक निर्णय घेणं आणि नंतर त्याची अंमलबजावणी करणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे अग्नितत्वाची रास असल्यामुळे तुमचे निर्णय हे ठाम असतात त्याच पद्धतीने तुम्ही कार्यरत राहता या महिन्याच्या पहिल्याच पंधरवाड्यात तुमचे राशी स्वामी पंचम स्थानात म्हणजे इष्टदेवाच्या स्थानात विराजमान आहेत तिथे गुरु महाराजांची अग्नितत्वाची धनुरास येते त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत समृद्ध होईल सकारात्मकदृष्ट्या तुम्ही वाटचाल कराल तुम्ही शिक्षण घेत असाल करिअरसाठी प्रयत्न करीत असाल तर त्यात तुम्हाला यशाच्या संधी वाढून मिळणार आहे थोडक्यात या महिन्यात तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत शुभ पद्धतीने विकसित होणार आहे आणि त्याचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्या दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता द्वितीयशाची स्थिती पाहणं महत्त्वाचं ठरतं सिंह राशीचे द्वितीयेश म्हणजे बुधदेव होय ते तुमच्या पंचमस्थानात राशीस्वामीसह विराजमान आहेत राशीस्वामी आणि धनेश ही युती त्रिकोणस्थानात झाल्यामुळे ती लक्ष्मीवर्धक ठरते कारण केंद्रस्थानांना आपण विष्णूस्थान म्हणतो तर त्रिकोणस्थानांना लक्ष्मीस्थान म्हणून संबोध येथून लक्ष्मीची प्राप्ती होत असते या स्थानातील राशी स्वामी आणि धनेशाची युती तुम्हाला धनलाभ प्राप्त करून देईल कौटुंबिक ऐक्य या काळात घडून येईल कौटुंबिक कार्यात तुम्ही आघाडी घ्याल कौटुंबिक कार्याच्या संदर्भात तुम्ही सकारात्मक भूमिका निभवाल तुमच्या वाढीमध्ये एक प्रकारची ऊर्जा असेल एखादा विषय जेव्हा तो तुम्ही मांडाल तेव्हा इतरांना तो विषय आवडेल आपणही याचं अनुकरण करावं अशी भावना त्यांच्या मनात केवळ तुमच्या बोलण्यामुळे निर्माण होईल ही बाब तुमच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक ठरेल पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी तृतीयेश म्हणजे शुक्रदेव होय ते तुमच्या षष्ठ स्थानात मित्रग्रहाच्या राशीत मित्रासह विराजमान आहे त्यामुळे अर्थातच या काळात तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य असेल अनेक वेळा आपण निव्वळ परिश्रम करतो मात्र या महिन्यात तुम्ही योग्य नियोजन करून आणि सकारात्मक पद्धतीने परिश्रम करणार आहात तेच तुमच्यासाठी लाभदायक राहील ही बाब लक्षात घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी बऱ्यापैकी शुभयोग निर्माण होणार आहेत जे जातक बऱ्याच दिवसापासून वास्तू घेण्याचा विचार करत असतील किंवा त्या विषयाची तुमची काही योजना असेल तर तिला कार्यान्वित करण्याचा हा महिना आहे नवीन वाहन देखील तुम्ही घेऊ शकता किंवा असलेल्या घराच्या नूतनीकरणावर देखील तुम्ही खर्च करू शकता हा खर्च तुमच्यासाठी आनंददायक राहील थोडक्यात वास्तुवाहनाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे त्याचा सदुपयोग करा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता हा महिना सिंह जातकांसाठी उत्तमच म्हणता येईल विशेषत फार्मसी किंवा मेडिकल क्षेत्रात जे जातक शिक्षण घेत आहेत त्यांना या काळात मोठं यश प्राप्त होईल अकाउंट इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी प्रयत्नानंतर यश असा हा कालखंड आहे प्रेमवीरांना मात्र या काळात थोडं सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे कारण या महिन्यात प्रेमामध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे अशी फसवणूक झाली तर त्याचा तुमच्यावर दीर्घकाळासाठी दुष्परिणाम होईल म्हणून नवीन मैत्री करताना थोडी काळजी घ्या अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आज अवश्य करा ज्योतिष शास्त्रातील नव माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत येईल बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल ज्योतिष शास्त्राचा अभ्यासकांसाठी माझी सात पुस्तके आलेली आहेत शास्त्राचा शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि क्रमबद्ध पद्धतीने अभ्यास करण्यासाठी या पुस्तकांचा तुम्हाला निश्चितच उपयोग होईल आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पत्रिकेतील षष्ठ स्थान षष्ठ स्थानातील ग्रह आणि षष्ठ स्थानावर दृष्टी टाकणाऱ्या ग्रहांच्या स्थितीचा विचार करावा लागतो सोबतच राशी स्वामीचा देखील विचार करणं आवश्यक ठरतं कारण अनारोग्य आलं आणि त्यावेळी जर तुमचा राशी स्वामी प्रबळ असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने उपचार घेऊन पुन्हा कार्यरत होता या सर्व दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी बऱ्यापैकी लाभदायक राहील हितशत्रू कारवाया करतील मात्र तुम्ही त्यांच्यावर मात करून प्रगती कराल स्पर्धा परीक्षांना तुम्ही बसलेला असाल तर त्यात यशाच्या संधी वाढणार आहेत किंबहुना खेळाडूंसाठी देखील हा कालखंड अत्यंत उत्तम आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत म्हणून या शुभ काळाचा सदुपयोग करा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे सिंहजातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी काळ विशेष यशदायक म्हणता येईल सोबत काम करणारे सहकारी तुम्हाला योग्य ते सहकार्य करतील वरिष्ठ तुमच्या कामावर प्रसन्न व समाधानी राहतील त्यामुळे नोकरीमध्ये तुम्ही मोठं कर्तृत्व गाजवू शकाल व्यावसायिक जातकांसाठी हा महिना थोडा खर्चाचा थोडा गुंतवणुकीचा कदाचित थोडाफार नुकसानीचा देखील राहू शकतो अर्थात एखादा व्यवहार करताना चूक होणं यासारखा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या कोणताही व्यवहार करताना एकदा नव्हे तर दोनदा विचार करावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे जे सिंह जातक परदेशात आहेत त्यांच्या दृष्टीने विचार केला असता शिक्षणासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी किंवा प्रवासासाठी अशा कोणत्याही कारणाने जे सिंहजातक परदेशात आहेत त्या सर्वांसाठी हा कालखंड थोडा मानसिक का अस्वस्थतेचा राहील खूप वेळा तुम्हाला असं वाटेल की आपण आपल्या देशात परत जावं मात्र लगेचच माघार घेऊ नका हे प्रश्न देखील मिटतील तुम्ही पुन्हा यशाच्या दिशेने मार्गक्रमण कराल विशेषतः महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुम्हाला तीव्रतेने घराची ओढ लागेल मात्र दुसऱ्या पंधरवाड्यापासून पुन्हा एकदा परिस्थितीत बदल घडून येईल ही बाब लक्षात घ्या भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकासाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण होणार आहेत राशीस्वामी पंचमस्थानात असणं हा एक मोठा शुभ संकेत आहे याचवेळी पंचमेशही स्वराशीचा मात्र तुमच्या अष्टमस्थानात विराजमान आहे म्हणजे प्रयत्न अडथळे आणि संघर्षानंतर यश असा तुमचं पंचमेश सूचित करीत आहे त्याचवेळी भाग्येश म्हणजे त्रिकोणाचा स्वामी केंद्रात असल्यामुळे लक्ष्मीनारायण योग देखील घडून येत आहे अशा अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण असलेली ही सिंह राशीची पत्रिका जानेवारी महिन्यात तुम्हाला प्रगतीच्या दिशेने नेणार आहे कर्माच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी मंगळ हा ग्रह राजयोगकारक ठरतो कारण तो, तो चतुर्थ या केंद्रस्थानाचा आणि भाग्य या त्रिकोणस्थानाचा स्वामी आहे या महिन्यात तो तुमच्या दशम या कर्मस्थानात विराजमान आहे मंगळाला दशमस्थान मानवत असल्यामुळे तुमच्यासाठी तो अत्यंत प्रबळ झालेला आहे तेथून त्याची दृष्टी तुमच्या राशीवर सप्तम दृष्टी चतुर्थ स्थानावर आणि अष्टम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडत आहे त्यामुळे तुमच्या राशी स्वामीवर देखील त्याची दृष्टी आहे एकंदरीत या काळात तुमचे कर्म अत्यंत प्रबळ असणार आहेत तुमच्या कर्माची दिशा देखील योग्य असेल हार्डवर्क तुम्ही नेहमीच करता मात्र या काळात तुम्ही स्मार्टवर्क देखील करणार आहात आणि ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीचे लाभेश म्हणजे बुधदेव होय हे तुमच्या पंचमस्थानात गुरु महाराजांच्या धनी राशी धनुराशीत जाऊन निर्बली झालेले आहेत जानेवारी महिन्यात त्यांना अंशात्मक बळ देखील कमी आहे तसंच या काळात ते वक्री देखील आहेत अठरा जानेवारी रोजी ते मार्गे होतील तेथून तुमच्यासाठी लाभाच्या संधी वाढणार आहेत थोडक्यात महिन्यातील दुसऱ्या पंधरवाढ्यापासून लाभाच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या महिन्यातील महत्त्वपूर्ण कामाचं नियोजन करा जेणेकरून योग्य तो लाभ तुम्हाला प्राप्त होईल व्यय खर्च प्रवास या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी या महिन्यात खर्चाचे अनेक योग निर्माण होतील विशेषत वास्तू वाहनासाठी वास्तूच्या नूतनीकरणासाठी खर्च कराल त्याहीपेक्षा व्यवसायासाठी शिक्षणासाठी देखील तुमचा खर्च होऊ शकतो संततीसाठी देखील तुमचा खर्च होताना दिसून येत आहे हे सर्व खर्च अत्यावश्यक आहे म्हणून ते तुम्ही आनंदाने करायला हवे त्यासाठी तुम्ही आधीच योग्य ती पैशांची तजवीज करायला हवी ते तुमच्यासाठी उपयोगाचं राहील दररोज सकाळी एक नवीन दिवस उजारतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे जे मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही एकसारखा नसतो काही दिवस शुभ तर काही दिवस हे ताणतणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी या महिन्यातील दोन बारा आणि एकवीस हे दिवस शुभ तर दहा एकोणावीस स आणि सत्तावीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील ही बाब लक्षात घेऊन कामांचं नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्यात मकर संक्रांत हा खूप मोठा सण असतो आध्यात्मिक दृष्टीने या सणाला खूप महत्त्व आहे या दिवशी काही छोटे मात्र विशेष उपाय केल्याने घरात धन समृद्धी वाढते या विषयावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ देखील केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईल सुख शांतता निर्माण होते म्हणून संक्रांतीच्या उपायांना अत्यंत महत्त्व असतं विशेषतः धनप्राप्तीच्या दृष्टीने संक्रांत ही महत्त्वपूर्ण ठरते त्यानुसार सिंह जातकांना मकर संक्रांतीला लक्ष्मीप्राप्तीसाठी एक उत्तम उपाय करता येण्यासारखा आहे तो म्हणजे बारा कवड्या घ्यायच्या ज्या पूर्वीच्या काळी खेळासाठी वापरल्या जात होत्या त्यांना आधी स्वच्छ करायचं दुधाने गंगाजलाने त्यांना स्वच्छ करायचं त्यानंतर दिवा लावायचा आणि ओम संक्रांतित्याय नमहा हा मंत्र बारा वेळा म्हणायचा त्यानंतर त्या बारा कवड्यांना घरातील बारा महत्त्वपूर्ण जागांवर ठेवायचे जसं कपाटात पर्समध्ये देवघरात बेडरूममध्ये तुम्ही ठेवू शकता आपण ज्या ठिकाणी काम करत असतो त्या आपल्या जागेवरही ठेवता येईल अशा प्रकारे सर्व महत्त्वपूर्ण ठिकाणी एक एक कवडी ठेवावी हा उपाय तुमच्यासाठी लाभदायक राहील अशा पद्धतीने जानेवारी दोन हजार तेवीस हा महिना तुमच्यासाठी कसा राहील याचा ते मीन असे बारा व्हिडिओ आम्ही आपल्या या चॅनलवर अपलोड केले आहेत याशिवाय वार्षिक राशी भविष्य शनी परिवर्तनाचा तुमच्या राशीवरील प्रभाव असे एकूण छत्तीस व्हिडिओ आम्ही या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ बघून तुम्ही स्थिती समजून घ्यावी तसंच मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ पाठवा जेणेकरून ही शास्त्रीय माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल ही माहिती तुम्हाला आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका पुढील भागात पुढील राशीसाठी हा महिना कसा राहील हे समजून घेण्यासाठी आपण पुन्हा अवश्य भेटूया धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष